समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने जामखेड तालुक्यातील चौंडी येथे 21 दिवस आमरण उपोषण करण्यात आलं। शासनाने 50 दिवसाचा वेळ मागितला आणि लिखित आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। 15 दिवस उलटले तरी शासनाकडून यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत कुठलाही संवाद ठेवलेला नाही। राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळ मागितला मात्र अद्याप भेटीचा वेळही मिळाला नाही। राज्य सरकार धनगर आरक्षणाबाबत उदासीन दिसत असल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे धनगर बांधवांनी सरकारला आपली ताकद दाखवून देण्यासाठी देशाचे शक्तिपीठ पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मस्थळी चौंडी येथे दसरा महामेळावा घेऊन आरक्षणाचं सीमोल्लंघन करायचं आहे, या मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहन यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी केलं। धनगर आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी यशवंत सेनेच्या वतीनं चौंडी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती, यामध्ये बाळासाहेब दोडतोले बोलत होते। तर या प्रसंगी यशवंत सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब रुपणवर, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे उपस्थित होते। तर यात पुढे बोलताना बाळासाहेब दोडतोले म्हणाले, धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यास आदिवासी समाजानं विरोध केला। आदिवासी समाजाच्या खासदार आमदारांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन हा विरोध दर्शवला। यानंतर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रपतींची भेट मागितली होती मात्र अद्याप राष्ट्रपती भवनने कुठलंही उत्तर दिलं नाहीये, त्यामुळे राष्ट्रपती हे फक्त आदिवासी समाजाचे आहे की देशाचे आहे अशी भावना धनगर समाजाची झाली आहे। तर सरकारने 15 दिवसात ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर फिरून समाजाच्या भेटीगाठी घेऊन दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनला येण्यासाठी निमंत्रण देणार आहोत असा इशारा दोडतले यांनी दिलाय। तसेच दसरा महामेळाव्यात समाजानं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन दांगडे यांनी केलं। मोठं कारण असं आहे की गेल्या 21 दिवस स्वतःच्या देहाचा अग्निकुंड करून सुद्धा ह्या राज्य सरकारने 50 दिवसात आम्हाला लेखी दिलं की 50 दिवसात धनगर आरक्षणाचा ठोस निर्णय घेतो, परंतु 50 दिवसापैकी 15 दिवस झालेले आहेत। 15 दिवसामध्ये ज्या काही कुठली समिती स्थापन करायची होती, कुठं काय सुरू, त्यांना वेगवेगळे प्रकारानं कुठल्याही प्रकारे जे काही आम्हाला आरक्षण देणार होते त्याच्यापैकी कुठलीही एक सिंगल घटना झालेली नाही। आणि जर तुम्ही प्रयत्न करत असाल राज्य सरकार, तर ते काय प्रयत्न केलेत ते या राज्यातल्या धनगर बांधवांना तुम्ही सांगितले पाहिजेत, समोर येऊन उघड केले पाहिजेत। अंधारामध्ये गोळ्या आता धनगर समाज खपवून घेणार नाही। माझी विनंती आहे राष्ट्रपती महोदयांना की आपण फक्त आदिवासी बांधवांच्या राष्ट्रपती नाहीत तर संपूर्ण देशातील प्रत्येक नागरिकाचे आपण राष्ट्रपती आहात। आपण आमचंही म्हणणं, आमचंही गाऱ्हाणं आम्ही तुमच्याकडे मांडण्यासाठी आपली वेळ मागितली आहे। गेल्या 8 दिवसापासून आम्हाला वेळ दिली नाही। आपण घटनेमध्ये असलेलं, आम्ही आदिवासी बांधवांच्या ताटातलं मागत नाहीत, आम्हाला घटनेनं दिलेलं आणि या राज्यकर्त्यांनी नाकारलेलं अस्तित्वात असलेलं आरक्षण फक्त अंमलबजावणीमुळे थांबलंय, त्याची व्यथा मांडण्यासाठी राष्ट्रपती महोदयांनी आम्हाला वेळ द्यावा ही आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो। दसऱ्याच्या दिवशी अहिल्यादेवींच्या या पवित्र स्थळी यशवंत सेनेच्या वतीनं व राज्यातील संपूर्ण धनगर बांधवांच्या वतीनं या पवित्र ठिकाणी या शक्तीपीठावर दसरा मेळावा, धनगर बांधवांचा दसरा मेळावा हा आपण या ठिकाणी आयोजित करतोय। राज्यातील धनगर बांधवांना माझी विनंती आहे की या राज्य सरकारला आपली शक्ती दाखवण्यासाठी, राजमाता अहिल्यादेवींची शक्ती घेण्यासाठी आणि धनगर आरक्षणाचं सीमोल्लंघन करण्यासाठी आपण घर सोडून या मातेच्या चरणी दसरा मेळावा करण्यासाठी धनगर आरक्षण महामेळावा अर्थात धनगर बांधवांचा दसरा मेळावा हा आपण येत्या 24 तारखेला दसऱ्याच्या दिवशी आयोजित करतोय। राज्यातील सर्व बांधवांना माझं नम्र आवाहन आहे की राज्यातील जेवढा धनगर बांधव आहे तो त्या दिवशी या पवित्र स्थळी जनसागर यावा, नव्हे तर इथं सुनामी आली पाहिजे। धनगर बांधवांची ही ताकद, ही ऊर्जा आणि ही प्रेरणा या भूमीतून, या शक्तीपीठातून आपल्याला दसऱ्या दिवशी घेऊन जायची आहे। प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक निमोणकर, न्यूज टुडे 24, जामखेड, अहमदनगर।